सगळ्यात अगोदर व्हॅली डेव्हलपमेंटचे जे मॉड्यूल आहे त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना सांगितलेलं लो होत आता तयार झाले पाहिजे होते आतापर्यंत मंडळी की हे आपण स्वतःहून तुम्ही देऊ शकलो पाहिजे दे, असतात पण देता तुम्ही पण तुम्हाला वाटतंय की, की मी परत एकदा बोलावं तुमच्या आग्रहा खातर मी बोलतोय अन्यथा हे दिस इज ऍट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन मी यसा फार वेळा ह्याच्यावर बोललेलो <laughs> आहे <laughs> तर आता मी काही एकटाच हरिभक्त परायण नाहीये त्याच्यामुळे बरेच हरिभक्त परायण तयार झालेले असताना पुन्हा ते जुन्या महाराजांना बोलायची काही गरज नाही नाही होतात आणि सध्या आम्ही जो प्रयत्न करतोय तो त्यापर्यंत आम्ही पोहोचतो की नाही तिथंपर्यंत काही करेक्शन करावं लागतील का हे आम्हाला पडताळून पाहता येतं सर नाही नाही आता मला अशी अपेक्षा आहे की कोल्हापूर रामेती मधून इतर रामेती किंवा आपले जे वनामती आहे यांची एक टीम बिल्ड करायची आहे आणि त्या त्याच्यासाठी जो ट्रेनिंग मॉड्यूल तयार करायचा आहे ना त्याच्यामध्ये तुमची भूमिका फार महत्वाची आहे कारण तुम्ही ते मनापासून शिकलाय तुम्ही मनापासून ते त्याच्यावर काम करताय बाकीच्या लोकांना ना हे एवढं अजून जमलेलं नाही किंवा हे कारण हे आपण स्मार्ट नव्हतं आणि काहीच नव्हतं तेव्हा आपण त्याच्यावर ते रामेती कोल्हापूरमध्ये ट्रेनिंग घेतलेले होते तर ठीक आहे आता हे आ, हे शेअर झालेलं दिसतंय ना हो दिसतंय सर स्क्रीन शेअर झालेली आहे सर अच्छा स्लाइड कोणते आलेत बर ठीक आहे पण आता आपण डायरेक्ट हे प्रोजेक्ट पासून सुरू करूया प्रोजेक्ट बद्दल तर तुम्हाला आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलेलंच असेल पण तरी सुद्धा हे प्रोजेक्टचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे सांगणं मला आवश्यक वाटतं म्हणजे त्याच्यावर आधारितच आपण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटच्या वर काम करतोय आणि इतके दिवस आपण हे जर बोललो हो, असतो तर हे फक्त एक अकॅडमिक एक्सरसाइज झाला असता आता हे राबवायला आपल्याकडं टूल आलेले आहे आपल्याकडे पैसे आलेले आहेत आपल्याकडे प्रोजेक्ट आलेला आहे आपण जे काही बोलतोय ते बोललेलं राबवण्यासाठी आपल्याकडं रिसोर्सेस आहेत म्हणून प्रोजेक्ट चा ऑब्जेक्टिव्ह काय आहे टू सपोर्ट डेव्हलपमेंट ऑफ इन्क्लुझिव्ह अँड कॉम्पिटेटिव्ह अॅग्रिकल्चर व्हॅल्यू चेन्स फोकसिंग ऑन स्मॉल होल्डर फार्मर्स अँड अॅग्री एंटरप्रिनर्स इन महाराष्ट्र आता एक एकवीसशे कोटीचा प्रोजेक्ट आल्यामुळे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट हेच त्याचा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपल्याला आता हे आपल्या दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून आपल्याला हे आता शिकणं अत्यावश्यक आहे आणि ही कन्सेप्ट सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे तर हे uh, काय व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणजे काय कदाचित हे तुम्हाला सांगितलेलं असेल मी परत एकदा सांगतो व्हॅल्यू चेन इज चेन ऑफ ऑल फंक्शन फ्रॉम दी प्रोडक्शन टू कन्झम्पन ऑफ ऍग्रिकल्चरल कमोडिटीज अँड ऑल द कॉम्पोनंट दॅट परफॉर्म दोज फंक्शन ड्यू टू धिस चेन द ओनरशिप ऑफ द अग्रिकल्चरल प्रोड्यूस गोज फ्रॉम वन एलिमेंट टू अनदर अँड इन द प्रोसेस दी प्राइस ऑफ ऍग्रिकल्चरल कमोडिटी hey, इन्क्रीस हे सगळ्यांना लक्षात आलं असेल याचं मराठी भाषांतर एवढंच आहे मूल्य साखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्यांची व ती कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होय या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किंमतीत वाढ होत जाते शेतमालाच्या किमतीत वाढ होत जात हे महत्वाचं आहे कधी कधी मूल्यवृद्धी म्हणजे त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन काही होत नाही पण किंमत मात्र नक्की वाढते कसं आता तुम्ही पहा की आता आपण भाजीपाला च साध उदाहरण जरी घेतलं तर भाजीपाला पिकवणारा शेतकरी त्याच्यानंतर जातो एखाद्या मोठ्या आडत्याकडे आडत्यापासून एखाद्या किरकोळ विक्रेत्याकडे मग इथे उलट व्हॅल्यू ऍडिशन होत नाही प्राइस ऍडिशन होते फक्त आलं का लक्षात म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन आणि प्राइस ऍडिशन मध्ये फरक लक्षात घ्या ह्याच्यात काय होतं की व्हॅल्यू वाढत नाही पण प्राइस वाढत जाते आणि काहींच्या बाबतीत दोन्ही होतं उदाहरण आता एखादा आपण घेतलं समजा तुम्ही आपल्याला तुमचा ऊस उस घेतला ऊसामध्ये उसापासून साखर होते म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन होत आणि प्राइस ऍडिशन पण होत जाते एक टन ऊस जेवढ्या किमतीला आपण घेतला आणि त्यापासून समजा एक एक क्विंटल साखर तयार झाली तर एक क्विंटल साखरेची किंमत आणि एक टन ऊसाची किंमत आणि उसापासून मग एक टन उसापासून निघालेले जे बाकीचे बाय प्रॉडक्ट आहेत म्हणजे अगदी पासून मळी पासून सगळ्या गोष्टी या सगळ्याची किंमत आणि एक एक क्विंटल साखरेची किंमत हे सगळं एकत्रित केलं तर एक टन उसापेक्षा ती किंमत जास्त असली तरच ते इंडस्ट्री टिकेल ना म्हणून तिथं व्हॅल्यू ऍडिशन होत आणि काही ठिकाणी नुसती मालकी बदलली शेतमालाची की तरी सुद्धा किंमत वाढते तेव्हा ही जी मालकी बदलत जाते आपल्या आपल्यापासून जातो कारखान्याच्या ताब्यात जातो कारखान्याच्या ताब्यात केल्या की तिथून साखर तयार होते आणि साखर मग पुन्हा दुसऱ्या होलसेलरकडे जाते होलसेलर कडून रिटेलरकडे जाते रिटेलर कडून शेवटी ग्राहकाकडे जाते मग हे ग्राहकाकड जाईपर्यंत कारखान्यात साखरेची किंमत जास्त नाही ग्राहकाकडे साखरेची किंमत असं कधी झालंय काही एखादी सबसिडी दिली तर वेगळी गोष्ट आहे परंतु असं होत नाही जनरल केस मध्ये असं होत नाही त्याची किंमत वाढत जाते जशी जस जशी मालकी बदलत जाईल तशी तशी आणि या मूल्य साखळीचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे यापूर्वी आपला ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन कशावर होत की आपण म्हणायचो टी व्ही टी एंड व्ही कशासाठी प्रोडक्टिव्हिटी आपल्याला उत्पादकता वाढवायची आहे या कारणासाठी आपण आतापर्यंत एक्सटेन्शन करत होतो मुख्य आपला एम टी एन व्हीच्या रिझ्यूम मध्ये कशावर होता प्रोडक्टिव्हिटी वाढवणे त्याच्यानंतर आपण एम एसी काळात काय म्हणायला लागलो किंवा त्याच्याही अगोदर एन एटीपी प्रोजेक्ट मधून एक्सटेन्शन सुरू झालं आपण काय म्हणायला लागलो की नुसती एखाद्या पिकाची क्रॉपिंग सिस्टीमवर बोलून काही चालणार नाही आता आपल्याला फार्मिंग वर बोललं पाहिजे नेट इनकम जर वाढवायचं असेल तर केवळ पिकापासून मिळणार उत्पन्न वाढवून जमणार नाही तर आपल्याला त्याच्या बियॉन्ड म्हणजे वेगवेगळ्या स्त्रोतातून शेतकऱ्यांना मिळणार जे उत्पन्न आहे ते वाढलं पाहिजे म्हणजे जसं टिपिकल कोल्हापूरला आहे की एक अर्धा एकर जरी शेती असली तरी दोन म्हशी पाहिजे आप आपल्याकडं मग त्या अर्धा एकरच्या ऊसापेक्षा त्या म्हैसी पासून मिळणार दुधाचं उत्पन्न जास्त आहे परंतु ती ते पूरक आहे आणि वैरणीसाठी ती अर्धा एकर शेती मात्र टिकून ठेवायची आपल्याला म्हणजे हे फार्मिंग कडे आपण त्याच्यावर भर द्यायचं आपण हे केलो आणि हे फार आवश्यक होतं खास करून मराठवाड्यात विदर्भात जेव्हा आत्महत्या झाल्या तर त्याचं मुख्य कारण काय होतं एकच कापूस पीक मोनोकल्चर आणि मग जोडधंदा नाहीये आणि मिक्स म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न पण बदललेलं नाहीये मग तिथून आपण तिकडे सोयाबीन तूर आलं त्याच्यातून काही मग तिकडेही डेअरीवर भर दिला गेला ह्या गोष्टी आपण सगळ्या आपल्याला माहित आहे आपल्याला तर आपण फार्मिंग वर आलो तिथून आपण त्याच्या पुढे आलो तर मार्केट लेड वर आलो मार्केट लेड एक्सटेन्शन मध्ये मग आपण फक्त पिकवून उपयोग नाही फार्मिंग सिस्टीम पण उप, करून उपयोग नाही जी मिळणारी किंमत आहे ती किंमत कशी जास्त मिळेल किंमत जास्त मिळायची असेल तर क्वालिटी सुधारावी लागेल मग क्वालिटीवर आपण भर दिला म्हणजे शेतमाल नेताना सगळा मिक्स करून न नेता त्याच्या जर ग्रेड करून नेल्या तर त्याला एक एकूणात मिळणारा जो भाव आहे तो वाढतो म्हणून आपण मार्केटला अट्रॅक्ट कसं करता येईल चांगल्या मार्केट मध्ये आपल्याला दूरच्या मार्केट मध्ये कसं जाता येईल मग मार्केट लेड वर आपण भर दिला आता त्याची पुढची ही स्टेप आहे ती व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटची आहे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट वर आधारित एक्सटेन्शन आपल्याला याच्या पुढे करायचं आहे तर हे मूल्य साखळी हे विकास कशासाठी आपण उत्पन्न चांगलं केलं क्वालिटी केलं संपलं ना, के के ना आपण बाजार पण शोधला संपला आपलं काम पण तसं नाहीये की आपल्याला संपूर्ण मूल्य साखळीचा अभ्यास करण्याची गरज आहे का तर ग्राहकाने अदा केलेल्या रुपयामध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढला पाहिजे तो हिस्सा वाढवायचा तर प्रत्येकाला किती पैसे मिळतात हे बघितलं पाहिजे आणि तो कशावर पैसे कमवतो हो हे आपण विचार केला पाहिजे आणि प्रत्येक म्हणजे मूल्य साखळीतल्या प्रत्येक घटकाच्या काय अडचणी आहेत त्या पण समजून घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर मूल्य साखळीमध्ये सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता वाढवावी लागेल कार्यक्षमता वाढवण्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी आली क्वालिटी आली आणि त्याच्याबरोबर त्यानंतरचे सगळे व्हॅल्यू मधली लोक आली प्रोडक्टिव्हिटी क्वालिटीच्या बियॉन्ड पॅकेजिंग ट्रान्सपोर्ट फायनान्स आउटरीच मार्केट सोबत त्याची मार्केटची वेळ ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग त्याच्यात सहभागी असलेले बाकीचे सगळे घटक त्या सगळ्यांची कार्यक्षमता वाढवली तरच आपल्याला शेवटच्या माणसाला पैसे मिळणार आहेत म्हणून केवळ शेतकऱ्यापुरता विचार न करता सगळ्या अन्य घटकांचा सुद्धा विचार करावा लागेल आणि सहभागी घटकांमध्ये समन्वय आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करावं वा लागेल म्हणजे काय तर आडत्याचे काय प्रॉब्लेम आहेत ते शेतकऱ्यांनी पण समजून घेतले पाहिजेत तुम्ही जर म्हणजे कधी याला व्हिजिट दिली समजा एखाद्या सोयाबीनच्या सॉलवन प्लांटला व्हिजिट दिली ते म्हणतात काय माती सकट जरी आणलं तरी तुमचं ते घेतात कारण ते शेवटी वेट मिलिंग आहे त्यांना मिक्स करायचं आहे परंतु माती नसलेलं सोयाबीन आणि मातीयुक्त सोयाबीन याच्यापासून जे अंतिमता तेल होणार आहे किंवा जे तयार होणार आहे त्याच्या क्वालिटीवर फरक पडतो कारण ती माती शेवटी Uh, त्याच्यामुळे ते uh, त्याचा कलर चांगला येत नाही स्पार्कलिंग कलर त्या ते तेलाला मिळत नाही आणि मग त्याच्या फिल्टरेशन मध्ये पुन्हा पैसे वाढतात मग तुम्ही माती असलेलं सोयाबीन नेल्यावर आणि बिन मातीचे सोयाबीन नेल्यावर तुम्हाला भाव सा, सारखा मिळेल का आणि मग आपल्याला अडचण त्याची पण समजून घेण्यासाठी एकतर रेट चांगला मिळाला पाहिजे आणि त्या व्हॅल्यू चेन मधल्या सॉल्वंट धारकाची सुद्धा आपल्याला अडचण समजून घेतली तर तो दोन जास्त पैसे पई, जास्त देईल आणि ते आपल्याला शेतकऱ्याला ट्रान्सफर होतील म्हणून या सगळ्या घटकांमध्ये समन्वय ठेवण्याची आवश्यकता आहे आणि साखळीतील सर्व घटकांसाठी फायद्याचं वातावरण निर्माण करायचं म्हणजे विनविन सिच्युएशन सगळ्यांसाठी निर्माण करायची हे सगळं करायचं म्हणजेच मूल्य साखळी स्पर्धाक्षम बनवायचं स्पर्धा कुणाबरोबर आहे आपली आपल्या इथले सगळे जे आपण पिकं आपण घेतो ते सगळे जागतिक बाजारपेठेत महत्व असलेली पिकं आहेत सोयाबीन पिकवतो आपण ऊस पिकवतो आपण मका पिकवतो आपण कापूस पिकवतो या भागात नाही पण अन्य भागात पिकवतो आता ह्या सगळ्या पिकांचे भाव कुठं ठरतात भारतात किती पिकले त्याच्यावर ठरत नाहीत तर जगात ह्याचं पीक किती आलेलं आहे त्याच्यावर ठरतात आणि मग जगात किती पीक आले आणि कोणत्या क्वालिटीचे आहे त्याच्यावर ह्याचे भाव ठरतात मग आपली स्पर्धा फक्त आपल्यापुरती आहे का भारतापुरती तर आपली स्पर्धा ही जगातल्या या पिकांच्या मूल्य साखळीशी आहे म्हणून आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी करायला पाहिजे आपली क्वालिटी चांगली आली पाहिजे आणि क्वालिटीच्या नंतर ट्रान्सपोर्ट प्रोसेसिंग कंज्युमर पर्यंत प्रॉडक्ट जाईपर्यंत इतर देशात जी टेक्नॉलॉजी आहे ती सगळी त्याच्यापेक्षा चांगली टेक्नॉलॉजी आपण वापरली पाहिजे आणि या सगळ्यांना स्पर्धाक्षम व्हायला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह व्हायला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह कधी होऊ आपण सगळ्यांची कार्यक्षमता वाढली तर सगळ्यांची इफिशियन्सी वाढली तर आपण जगातल्या मूल्य साखळी बरोबर स्पर्धाक्षम होऊ तेव्हा एवढा ब्रॉड व्ह्यू या कन्सेप्ट मध्ये आहे याच्या पुढे एक्सटेन्शन करताना आपल्याला चालेल का फक्त कि मी प्रोडक्टिव्हिटी वाढवली किंवा मी आता शेती शाळा केली फक्त म्हणून चालेल का तर त्याच्या बियॉन्ड विचार करण्यासाठी ही कन्सेप्ट आहे आता हे थोडक्यात तुम्हाला सांगितलंही असेल की बाबा एखादी मूल्य साखळी कशी लिहितो आपण एक आता तुम्ही जर याच्यावर गुगल केला तर तुम्हाला वाटेल तेवढं मिळेल वेगवेगळ्या वेग देशात कसं मूल्य साखळी विकसित अगोदरची वेग गोष्ट वेगळी होती आता जर तुम्ही इंटरेस्ट घेऊन गुगल केलात आणि त्याच्यात जर तुम्हाला काय काय साहित्य मिळतं याच्यावर बघितलात तर ही एक पद्धत आहे सोपी मूल्य साखळी लिहायची याच्यापेक्षा अनेक किती कित्येक पद्धती आहेत जे गुगल वरून तुम्हाला मिळू शकतात किंवा अन्य साहित्यात तुम्हाला मिळू शकतात पण दुर्दैवाची गोष्ट आहे की ही ही जी साखळी विकास हा जे चॅप्टर आहे हा चॅप्टर आपल्याला ऍग्रीकल्चर डिग्री करताना कुठं शिकवलं जात नाही त्यांचाही काही दोष नाही ही कन्सेप्टच नवीन आहे आणि आता आपल्याला ती सगळ्यांची जबाबदारी आहे कमी म्हणजे अगदी हे क्युरिक्युलम मध्ये सुद्धा कसं येईल एक्सटेन्शनच्या हे आपल्याला आता बघायचं आहे आणि आपल्याला हे सुचवायचं आहे विद्यापीठांना की ही हा भाग जो आहे एक कन्सेप्ट म्हणून एखादा इलेक्टिव्हचा कोर्स म्हणून किंवा एखादा नवीन चाप्टर म्हणून आपल्याला मध्ये हे घालायची गरज आहे तर हे सोयाबीनची एक्झिस्टिंग व्हॅल्यू चेन कशी लिहिलेली आहे एका बाजूला ऍक्शन ते ऍक्शन घेणारे ऍक्टर आणि त्याला सपोर्टर कोण आहेत तर साधा लिहिले इनपुट खालून सुरुवात करा किंवा काय काय करतो आपण इनपुटचं प्रोडक्शन करतो कुणीतरी करतं व्हॅल्यू चेन मधला एक ऍक्टर आहे तो इनपुट कंपनीज आहे इनपुटचं सप्लाय करावं लागेल पुढे त्याचा इनपुट डीलर आहे आपल्याला मग ऍक्च्युअल सोयाबीन प्रोड्यूस करावं लागेल प्रोड्युसर आहे त्याचं काम आहे प्रोडक्शन त्याच्यानंतर मार्केटिंग मार्केटिंग मध्ये कोण कोण लोक आहेत सुरुवातीला कमिशन एजंट आहे होलसेल मध्ये होलसेल ट्रेडर आहे त्याच्यानंतर सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टर आहे सॉल्वंटच्या नंतर मग दोन प्रॉडक्ट तयार होतात एक डी ऑइल्ड केक आणि एक ऑइल आणि मग हे त्या त्या डीलरच्या माध्यमातून शेवटी कंझ्युमर पर्यंत जातात ह्याला सपोर्ट करणारे कोण आहेत ट्रान्सपोर्टर आहेत इन्शुरन्स कंपनी आहेत वेअर हाऊसिंग कंपनी आहेत फायनान्सर आहेत ही सगळी लोक याच्यामध्ये आहेत अजून आपल्याला ह्याच्यात बदल करायचा म्हणलं तर आपण काय करू शकतो हो? तर आपण असं हे तर हे करतोय आपण फक्त या पद्धतीनं मांडणी करायची गरज आहे म्हणजे जसं आपण इनपुट कंपन्या नंतर जो डीलर आहे तो जर अवॉइड करून आपण जर फार्मर प्रोड्युसर कंपनीला जर आपण लायसन्स दिलं आपण प्रमोट करतोच आहे तर डीलरचं जे जा मार्जिन आहे ते फार्मर प्रोड्युसर कंपनीला मिळेल म्हणजे अल्टिमेटली शेतकऱ्याच्या संस्थेला मिळेल आता आपण करतोच आहोत कोल्हापूरमध्ये किती वर्षापासून सहकारी सोसायटी आहेत हेच केलेलं आहे आपण उद्देश काय होता, होता, होता होत की खाजगी माणसाला त्याचे बेनिफिट न मिळता हे शेतकऱ्यांना त्याच्यात सवलत मिळाली पाहिजे आणि क्वालिटी मिळाली पाहिजे हे अगोदरपासून कोल्हापूरमध्ये होतंय पण संपूर्ण राज्यात होतं का असं होत नाही कोल्हापूरमध्ये पण मग काही सहकारांमध्ये सहकार क्षेत्रात काही आपण म्हणतो की काही दुष्प्रवृत्ती वगैरे आहेत असं आहे की माणूस आहे एफपीओ केला तुम्ही फार्मा प्रोड्युसर कंपनी केला तरी ते होणार आहे परंतु आपल्याला एक डीलर नावाचा जो खाजगी माणूस आहे जर त्याच्याकडे इफिशियन्सी असेल आणि तो फार इफिशियंटली देऊ शकत असेल तर त्याच्याकडून घ्यायला हरकत नाही पण इफिशियन्सी आली पाहिजे क्वालिटी मिळाली पाहिजे मग तो कधी इफिशियन्सी कधी वाढेल त्याची तो इनपुट जर विकणारा खाजगी माणूस जरी असला आणि मग तिथे काय करू शकतो आपण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचा एक इंटरव्हेन्शन म्हणून काय करू शकतो आपण हे थोडा वेळ एफपीओ ला लायसन्स द्यायचं विसरा आहे तो खासगी डीलर आहे पण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटसाठी आपल्याला त्याला व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट प्रो प्रोग्राम प्रोजेक्ट मध्ये अकॉमोडेट करायचं आहे तर त्या डीलरची इफिशियन्सी वाढवावी लागेल त्याला देसी नावाचा आपला जो कोर्स केलेला आहे त्याला एनरोल करायला लावावा लागेल त्याला पेस्ट अँड डिसिजेस समजतील अशा पद्धतीचं ट्रेनिंग द्यायला लावं लागेल त्याला प्रत्येक पिकाचा डोस काय आहे हे ते त्याला तशा ते पद्धतीचं साहित्य द्यावं लागेल तो चुकीचं जर काही माथी मारला आहे शेतकऱ्याच्या तर जास्त काळ टिकणार नाही असला व्यवसाय तंत्रज्ञानावर आधारित इनपुट त्यांनी सप्लाय केले पाहिजेत यासाठी त्याला उद्युक्त करावं लागेल हे एक्सटेन्शनचा भाग आहे आपला आणि सगळ्यात जास्त एक्सटेन्शन हे डीलर मार्फत होतं आपल्या सगळ्यांना माहित आहे तेव्हा हे एक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचा एक ऍक्टिव्हिटीचा एक इंटरव्हेन्शन आहे डीलरची ट्रेनिंग सुद्धा तेव्हा त्याची सुद्धा इफिशियन्सी वाढवावी लागेल या केस केसमध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची इफिशियन्सी वाढवावी लागेल आणि मग त्याला जर आपण लायसन्स दिलं तर एक स्टेप एक इंटरमिडियेटी कमी होतो मग त्यानंतर आडत्याच्या ऐवजी आपण डायरेक्ट प्रोसेसरला दिलं तर त्याच्यामध्ये दोन इंटरमिडियेटरी कमी होतात एक आडत्या आणि एक होलसेलर आणि डायरेक्ट प्रोसेसरला जर मिळालं तर शेतकऱ्याला जो भाव मिळतो त्याच्यापेक्षा नक्की प्रोसेसरला जास्त किमतीत मिळणार मिळत असणार माल मग प्रोसेसरला जर एफपीओच्या लेवलवर आपण शेतमालाचं एग्रिगेशन केलं शेतमालाचं एकत्रीकरण केलं आणि क्वालिटी इम्प्रूव्ह करून जर प्रोसेसर पर्यंत पोहोचवलं तर मग शेवटी आपला उद्देश काय आहे आपला उद्देश टू इनक्रीज फार्मर शेअर इन कन्झ्युमर रुपी मग शेवटी शेवटचा ग्राहक जो पैसा मोजतो त्यातले इंटरमिजरीज कमी झाल्यामुळे मध्यस्थ कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला अधिकचा भाव मिळेल हा या एकूण कन्सेप्ट मागचा उद्देश आहे तेव्हा आता प्रत्येक पिकाकडे बघताना त्याची व्हॅल्यू चेन काय आहे आणि मग त्या व्हॅल्यू चेन मध्ये कोण म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहेत काय त्रुटी आहेत मग ते फक्त शेतकऱ्यांपुरतं बघून आपल्याला भागणार नाही तर अंतिमतः ग्राहकापर्यंत काय अपेक्षा आहेत अशा पद्धतीने एक बघण्याची दृष्टी एक दृष्टिकोन आपल्या सगळ्या विभागाचा झाला पाहिजे तर व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट ही गोष्ट होईल आता एवढंच मध्येच मला सांगायचं होतं पण ह्याच्या अगोदर एक प्रेझेंटेशन मला वाटतं मी हे प्रेझेंटेशन ह्याच्यात पण आहे रामेतीमध्ये पण आहे हे आपण बघितलेलंच आहे हे त्याच्यानंतर व्हॅल्यू चेन हे पण बघितलेलं आहे त्याच्यानंतर हे पण आपण बघितलेलं आहे की कोण आता आंब्याच्या बाबतीत जर असेल तर एक्झिस्टिंग व्हॅल्यू चेन कशी आहे तुम्ही याचा अनालिसिस केली तर मग आपण हे आता मला सांगण्यात आलं की असं तुमच्याकडे आता तुम्ही एक गेम प्ले केलेला आहे काय की पार्टिसिपंट जे आहेत त्यांना डिव्हाइड केलं वेगवेगळ्या ऍक्टर मध्ये काही जणांना सांगितलं की तुम्ही तुम्ही शेतकरी आहात काही जणांना सांगितलं की तुम्ही आडते आहात काही जणांना सांगितलं की तुम्ही होलसेलर आहात काही जणांना सांगितलं की तुम्ही ट्रान्सपोर्टर आहात आणि मग त्या भूमिकेत जाऊन शिका की त्यांच्या काय अडचणी आहेत आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या अडचणी शिकल्या मग त्यांच्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत आणि मग त्या सगळ्या जर एकदा लिहून काढल्या आपण तर त्या व्हॅल्यू चेनचं अनालिसिस होईल आणि ही एक ट्रेनिंगची पद्धत म्हणून आपण विकसित केलेली आहे हे फार वर्षापूर्वी दोन हजार मध्ये आम्ही एका ट्रेनिंगला गेलो होतो नेदरलँडला तिथे जे एक मॉड्युल शिकवलं होतं ते आम्ही आपल्या इकडं आल्यानंतर आपल्या भाषेत आपल्या पद्धतीनं तयार करण्याचा हे मॉड्यूल तयार आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच एक भाग आहे आणि मग व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटच ट्रेनिंग ही अशी एका लेक्चरनी होणार नाही तर ती एक प्रोसेस आहे ती प्रोसेस मला खात्री आहे तुमच्याकडून माळी साहेब करून घेत आहेत की मग त्याचे ऍक्टर्स कोण आहेत ऍक्शन काय आहेत आणि त्याचे हे सगळ्यांची एकदा अनालिसिस झालं तर मग आता समजा एक आंब्याची व्हॅल्यू चेन आपल्याला डेव्हलप करायची तर काय करावं लागेल फॉर्मेशन ऑफ मँगो ग्रोअर्स असोसिएशन आता सध्या तुम्हाला माहित आहे का की कोकणातला आंबा जेव्हा मुंबईत जातो नवी मुंबईला तेव्हा ह्या मोहर असतो तेव्हा बागा घेतात व्यापारी आणि मग त्याच्यानंतर त्याचा काहीच हक्क राहत नाही त्याच्यावर आणि एकदम पडेल भावात ते बागा घेतल्या जातात आणि आपण मँगो नेट वगैरे म्हणतो ती इम्प्लिमेंट करणं फार कठीण जात त्याच्यामध्ये काय स्प्रे करावं आणि त्याच्यात काय रेसिड्यू राहील याचा काही विचार होत नाही जरी शेतकऱ्यांनी जरी आंबे विकले तर त्याला वैयक्तिक शेतकऱ्यात ते पेट्या भरून पाठवतात तिकडे अगोदर अशा पत्र्याच्या पेट्या भरून पाठवायच्या किंवा आता लाकडी पेट्यांमध्ये पाठवतात पण त्याला जर तुम्ही विचार केला तर आपल्याला कधीही दीडशे दोनशे रुपये डझनच्या खाली आंबा मिळत नाही तुम्ही एकदा खऱ्या तु खरं खर सांग म्हणायचं तिथल्या कोकणातल्या को, शेतकऱ्याला की तुला काय भाव मिळाला तुम्हाला कोणी त्याची पट्टी दाखवणार नाही म्हणजे ती हे झालं परंतु अत्यंत कमी भाव त्या शेतकऱ्याला मिळतो आणि मग ते असोसिएशन झाल्याशिवाय मिळणार नाही या दृष्टीने प्रयत्न होतोय का होतोय आता आपण डायरेक्ट तिथल्या गटांकडून आंबे आणून वर घाटावर विकायचा प्रयत्न सुरूच आहे डिपार्टमेंट कडून तर त्यांच्या ग्रुप्स असोसिएशन करावे लागतील त्याच्यानंतर मग त्यांच्या कंपन्या कराव्या लागतील त्याच्यानंतर एक्स एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर उभे करावे लागतील हे आपण व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणजे पनन मंडळामार्फत आता अमेरिकेला आंबा एक्सपोर्ट होण्यासाठी इरॅडिएशन फॅसिलिटी उभी आहे नवी मुंबई कॉर्पोरेशन नवी मुंबई एपीएमसी मध्ये ती इरॅडिएशन केल्याशिवाय एक्सपोर्ट होऊ शकत नाही अमेरिकेला आंबा त्याच्याशिवाय व्हेपर ही ट्रीटमेंट केल्याशिवाय जपानला न्यूझीलंडला जात नाही त्याचा पण प्लांट उभा आहे त्याच्यानंतर ह्याच्याही म्हणजे बॅकवर्डला जर आपण बघितलं तर आपणच जर तो फ्रुट फ्लाय येऊ नये म्हणून कम्प्लीट पेस्ट इरॅ इरॅडिकेट करण्यासाठी बॅक एंडला प्रयत्न केला तेवढे जर आपण ट्रॅप्स लावले तर हा प्रश्न येणार नाही पुढचा फ्लाय आला नाही तर मग पुढचे प्रश्न येणार नाहीत त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट ऑफ हॉट वॉटर ट्रीटमेंट एक्सपोर्टच्या दृष्टीने आणि मग हे सगळे बेनिफिट काय एक्सपोर्टसाठीच का आपल्याला का नको मँगो अॅग्री एक्सपोर्ट झोन ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन ह्याच्याकली कसं एरिया वाढवता येईल मग हे मँगो नेट खाली त्या शेतकऱ्यांचं हे कसं वाढवता येईल जिओग्राफिकल साठी आपण काम केलेलं आहे आपल्या अल्फान्सोला मिळालेलं आहे मी हे ट्रेनिंग एका केरळातल्या एका मँगो ग्रोवर असोसिएशनला आशु, दिलं होतं केरळ अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यावेळेस त्यांच्या दृष्टीने हे तयार केलं होतं मग आपल्या इकडे ही फॅसिलिटी आपण तयार केलेली आहे जमसंडेला देवगडला आहे त्याचे आपेडा अक्रेडिटेड पॅक हाऊस आहेत आपल्याकडे नाचण्याला आहे रत्नागिरीला कुडाळला पण आहे त्याच्यानंतर एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर पण आपण उभे केलेले आहेत जालन्याला आहे लातूरला आहे केसर साठी त्याच्यानंतर वेपर ही ट्रीटमेंटचा प्लांट आपला नवी मुंबई मध्ये चालू आहे मग त्यावेळेस किती सहा इतका होता मग हे इंटरव्हेनशन्स केल्यानंतर आता वाढून तो पंधराशे सत्याऐंशी मेट्रिक टन बिटरगोट म्हणजे बिटरगोट साठी सुद्धा हॉट वॉटर ट्रीटमेंट लागते तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या आहेत आणि हे अशा पद्धतीचे इरेडिएशन फॅसिलिटी सेंटर आहे ज्याला की आपण त्या किरणांना एक्सपोज केलं की ते त्याची अंडी पण मरून जातात फ्रुट फ्लायचे ते हे करता येतं मग आपल्याकडे महाग्रेस महा महाबनाना महा महाबनानाना महाआरेंज अशा हे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे आता आपण म्हणाल की मग हे तर आपण करतोच करतोच पण प्रोजेक्ट फॉर्म मध्ये आपण करत नाही आपण जर एन एच एम कडे बघितलं म्हणजे एम आय डी एस कडे बघितलं तर प्रोजेक्ट करायचं म्हणजे काय मी नेहमी सांगत असतो की तुम्ही एका लग्नात जेवायला गेला आणि त्या लग्नात फार मोठ मेनू आहे म्हणजे अगदी सुरुवातीला सुरुवातीला सूप ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला चाटचा ठेवलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सॅन्डविचेस ठेवलेले आहेत त्याच्या पुढे गेल्यानंतर मग तुम्हाला नॉनव्हेज ठेवलेला आहे पांढरा तांबडा ठेवलेला आहे त्याच्या पुढे गेल्यावर व्हेजिटेरियन ठेवलेला आहे वेजिटेरियन मध्ये सतराशे साठ मेनू आहे त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या रोटी आहेत मग तुमच्यात पुढे गेल्यानंतर तुम्हाला स्वीट आहे ते सगळं झाल्यानंतर आईस्क्रीम आहे त्याच्यानंतर पान खायला ठेवलेलं आहे आता जर तुम्ही ठरवलं हे सगळंच मी खाईन शक्य आहे का आणि खाल्लंच तर काय होईल दुसऱ्या दिवशी मग आपण काय करतो यातलं मला काय आवडतं ते आपल्या थाळीत घेतो आणि तेवढंच खातो आपण प्रोजेक्ट म्हणजे असं आहे प्रोजेक्ट म्हणजे माझ्या भागात काय समस्या आहे ऊस आहे सोयाबीन आहे किंवा केळी आहे या पिकांमध्ये काय काय समस्या आहेत आणि ह्या समस्यावर मात करण्यासाठी संपूर्ण एम आय डी एच स्मार्ट बाकी असे सगळे प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्ट मधून मला काय काय घेता येईल ते सगळे आपण आयडेंटिफाय करायचे आणि ते एका ठराविक आपण ऑर्गनाईज केलेल्या गटाला और... त्याच्या क्षेत्रापुरतं कॉन्सन्ट्रेटेड ते तिथं राबवायचं आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात झाला व्हॅल्यू डेव्हलपमेंटचा सब प्रोजेक्ट काय लागत पण याच्या मागची जी झील आहे याच्या माग जे विचार आहे याच्या माग शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्याच्यावर मात करण्यासाठी ते तिथपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी कळकळ आहे ही सगळी असेल तर प्रत्येक माणूस प्रोजेक्ट राबवू शकतो कृषी विभागातला तुम्ही म्हणाल तर ते काय आपल्याकडं प्रॉब्लेम आहेत मग ते ह्याच्यामध्ये मध्ये लागावं लागतं मग ते होत नाही मी करून काय फायदा असा आहे की त्या अँगलने तुम्ही विचार करा आता इवन गव्हर्नमेंट ह्या विचाराला आलेला आहे की असं प्रोजेक्टाईज जर अप्रोच असतील तर काही टार्गेट आपल्याला ह्या लॉटरीच्या बाहेर काढावं लागेल एक दहावीस टक्के आणि कॉन्सन्ट्रेटेड प्रोजेक्ट म्हणून कॉन्व्हर्जन्स सगळ्या योजनांचं करून एखादा माझा एक्सटेन्शन वर्कर काम करतो तर त्याला सपोर्ट करायला पाहिजे तुम्ही प्रोजेक्ट तरी तयार करा तुमच्या कमोडिटीचा आणि तुमच्या क्षेत्राचा तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला मदत होईल आपल्याकडं एवढं मोठं कॅफेटेरिया आहे जेवणाचा मेनू अजिर व्हाल तुम्ही एवढ्या योजना आहात आहेत आणि त्याचा आढावा घेत बसावा लागतो आपल्याला जर ह्या अँगलनी विचार करून आपण असं मोटिवेट करू शकलो आपल्या खालच्या लोकांना किंवा आपण स्वतः मोटिवेट होऊ शकलो तर आपलं टार्गेट संपण हा प्रॉब्लेम नाही आपल्याला टार्गेट फार लागेल ला अजून नाही म्हणूनही ना निराश व्हायचं नाही आणि फार आहे म्हणूनही गोंधळून जायचं कारण नाही एक स्ट्रॅटेजिक तुम्ही जर ठरवलं की माझ्या कार्यक्षेत्रात मला या कमोडिटीचे चेन डेव्हलप करायचे आहे आणि त्याच्या व्हॅल्यू चेनचं मी अनालिसिस केलं प्रोडक्शन पासून शेवटच्या कंझ्युमर पर्यंत हे प्रॉब्लेम आहेत आणि हे प्रॉब्लेम अड्रेस करण्यासाठी या सगळ्या लोकांना मी एका मंचावर आणणार आणि त्याची एक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट चे स्कूल म्हणून आम्ही एक्सटेन्शनचा पण टूल दिलेला आहे माझ्याकडे जे काही एक्सटेन्शनचे आयुध आहेत डेमॉन्स्ट्रेशन आहे ट्रेनिंग आहे फार्मर्स प्रोड्यू एफ एफ एस आहे एक्सपोजर विजिट आहे या सगळ्या गोष्टी मी माझ्या या कमोडिटीच्या व्हॅल्यूच्या डेव्हलपमेंटसाठी वापरणार अशी जर दूरदृष्टी एक्सटेन्शन वर्करनी ठेवली तर मिरॅकल व्हायला वेळ लागणार नाही आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल बाकी तर काम आपण करतच असतो म्हणजे आपल्याला पुराला पंचनामा आहेच हा अजून बाकीचे असे बरेच काम आहेत क्रॉप कटिंग आहे पण ह्या कामासाठी जेव्हा मी त्या शेतकऱ्याच्या जा दारात जातो शेतकऱ्या बांधावर जातो तेव्हा माझ्या डोक्यात जर घुमत राहिला माझा प्रोजेक्ट तर तिथं जाणं सत्कारणी लागे। लागेल आणि मग त्याची आवड लागेल आपल्याला मग ते बोजा वाटणार नाही कारण आपलं काम तर करणे आहेच म्हणजे आठवड्यातले किमान पाच दिवस तरी सकाळी उठले की नाहीतर तुम्ही घरी बसलात तर तुम्हाला करमतय का मला वाटत म्हणजे मला तर नाही वाटत म्हणजे माझा तर चांगला अनुभव आहे हो कोल्हापूर विभागाचा अशी लोक नाही आहेत की बाबा काम सोडले आज आणि मी प्रायव्हेट माझ्या माझ्या व्यवसायाला गेलो आणि मी रजा पण टाकली नाही आणि आठवड्याभर दांडी मारली असं तर नाही होत हा काही लोकांना आपल्याला स्वतःच्या व्हॅल्यू साठी सकाळी धारा काढून पुन्हा संध्याकाळी एक भारा पण न्यावा लागतो ती गोष्ट वेगळी पण तुम्ही जिथं आहात तिथं तुमच्या व्हॅल्यू चेनचा विचार करा तुमची सगळी काम करताना व्हॅल्यू चेन डोक्यात ठेवा आणि माझ्याकडे जे योजना आहेत आणि त्याचे घटक आहेत त्याच्या माध्यमातून मी व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट करणार आणि ते साधं एक फॉर्मॅट मी तिथे असताना सर्क्युलेट केले अगोदरी सर्क्युलेट केलंय काय आहे काय फॉर्मॅट पाहिजे एवढंच फॉर्मॅट पाहिजे की एक साधा तुम्ही प्रोफॉर्मा करायचा काय अनुक्रमा दुसरं काय घटक तिसरं काय त्याचं युनिट काय आहे मग त्या युनिटचं कॉस्ट किती त्याचे पुढे काय आहे की एकूण किती युनिट मी राबवणार आणि मग ह्या युनिट मधले पैसे कसे कसे उभे करणार योजनेतून एवढे शेतकऱ्याचे स्वतःचे एवढे बँकेचे एवढे हे टोटल असं मग मी डेमॉन्स्ट्रेशन किती करणार ट्रेनिंग किती करणार मग वेगवेगळे वेग जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये अवजार किती मी करणार मग ते एक कमोडिटी डोळ्यासमोर ठेवून असं जर तुम्ही स्वतःचा प्रोजेक्ट केला आणि राबवला तर हे काही फार आयडियालिस्टिक किंवा फार आदर्शवादी भूमिका आहे अशातला भाग नाही फक्त दृष्टिकोन पाहिजे तो दृष्टिकोन ठेवून जर आपण काम केलात तर मला खात्री आहे की व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट ही एक महाराष्ट्राची ओळख होईल आता कुठं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलवर बोललं चाललंय व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट बद्दल आणि दुसरीकडे आपल्याकडे प्रोजेक्ट आहे आणि ह्याच्या सुद्धा तो प्रोजेक्ट आपण राबवला एक एम एस सी पीत सुद्धा हा दृष्टिकोन होता आता त्याच्या पुढे आहे आणि आपल्याकडे सगळे आयुध येणार आहेत तेव्हा मला खात्री आहे की स्मार्टमध्ये सब प्रोजेक्ट हो अथवा नाही हो आपल्याकडं पी एम एफ आहे एम आय डी एच आहे हजार योजना आहेत त्याचं आपण कन्व्हर्जन्स कसं करतो आणि कसा आपला प्रोजेक्ट राबवतो आणि व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट कशी करतो याच्यावर आपली एक्सटेन्शन बद्दल जे आहे ना ते हे ठरेल काय म्हणतात त्याला आ, एक माइलस्टोन ठरेल हे दृष्टिकोन आपल्यामध्ये यावा एवढेच माझी आपल्याकडून अपेक्षा आहे आता मला वाटतं एवढं पुरेसा आहे आता काही प्रश्न असली तर विचारा खूप 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 धन्यवाद सर पण आजच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला जे आपला वेळ मिळेल तितका कमी आहे पण जसं तुम्ही सांगितलं की आता याच्यामध्ये मार्गदर्शकांनी तयार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या ऊर्जा आपली ऊर्जा ही आमच्यासाठी सतत प्रेरणादायी आहे आणि त्याच्याच आधारे काही नवीन करण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो आपल्याला काही शंका असतील तर कृपया विचारा सरांसाठी मोटरसायकल वर बसून कोण विचारणार आहे का नाही गेला त्यांना पाठवून का बाजूला काढ मित्रांनो कोणाच्या शंका असतील तर विचारा प्लीज हा मला वाटतं काय कोणाच्या शंका वाटत नाही सर आणि <laughs> तुमचं मार्गदर्शन हे आजचा माझा एक महत्वाचा ने, ने आशक, आशक सर, आता मला सांगा कोण आता जे हजार आहेत त्यांच्यातले कोणाकोणाचे प्रोजेक्ट आलेले आहेत हे स्मार्ट मध्ये फिल्डवरचे तर मला असं सोडणं काय मला सोडणार नाही एकेकाचं नाव घेतो मी हा असं सोडणार नाही मी राहुल पाटील तुमच्या कार्यक्षेत्रातून प्रोजेक्ट आलाय का राहुल पाटील कोण आहेत आहेत का राहुल पाटील अग्रिकल्चर असिस्टंट आहेत राहुल पाटील गयन... हो तुमच्या कार्यक्षेत्रातून प्रोजेक्ट आलेला आहे का स्मार्ट मध्ये विकेल ते पिकेल मध्ये प्रोजेक्ट केलाय का बोला राहुल पाटील बोला आढावा घेणं हा माझा उद्देश नाहीये पण जरा या आता फरक पडला पाहिजे आता कराल ना oh, त्याच्यानंतर कोण आहे हे विद्या कोण आहेत विद्या yeah. विद्याताई कोण आहेत हा राहुल काय म्हणत आहे बोला राहुल बोला राहुल पाटील बोला तुम्हाला काहीतरी बोलायचं होत नाही सांगितलेलं आहे केलेलं नाही प्रोजेक्ट करत आहेत हा करा ओके आ, हे कोण आहेत विद्याताई कोण आहेत हा नमस्ते सर हा काय करताय नाही सर अजून तरी दिलेलं नाही पण आता करते अच्छा कुठं आहेत तुम्ही कोल्हापूर जिल्हा तालुका ओके आणि आता त्याच्या पुढे कोण आहेत हे येओ ये विटा म्हणून कोण जॉईन झाले गेस्ट येवो मिटा विटा कृषी अधिकारी मुल्ला मॅडम हा मॅडम बोलला काय करताय तुम्ही मुल्ला मॅडम आपल्या तालुक्यातून आपल्या उपयोगातून काही प्रकल्प स्मार्ट साठी सादर केलेले आहेत का काय वस्तुस्थिती आहे Uh, सर सध्या तरी नाही गेलेले काही पोटेन्शियल आहे का आपल्याकडे काही प्रस्तावित आहेत का हो uh, सर नाही काही काही शेतकऱ्यांचे प्रस्ताव गेलेले असतील ऑलरेडी बघा तुमची पीपी मध्ये एम पी मध्ये मार्केट ऍक्सेस प्लॅन मध्ये काही प्रस्तावात गेलेले असतील सध्या प्रस्ताव आलेले आहेत कुंभारसाहेब बोला कुंभारसाहेब बोला सर, स्मार्ट मध्ये आपले दहा मी आयडेंटिफाय करू सध्या काय झालंय दोन आता अ मध्ये यायच्या कुंभार मिनिट सर प्रकाश कुंभारसाहेब आहेत तालुका कृषी अधिकारी विटा बोलतायत सर बोला कुंभार सर 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 हा बोला तर त्यामध्ये दहा आपले आहेत त्यापैकी आता दोन आपले अ मध्ये येत आहेत ज्यामध्ये सध्या आता एमओयू फक्त राहिले आहे ते दोघांचा ते करून घेतोय आपण आपण एक दिवस रात्री मीटिंग घेतली होती आठवत तुम्हाला हो सर हो सर, ना सर। ना ते त्याचं काय हा कुंभार सर काय काय साहेब ते झालं का, का, का पुढे गेला का प्रोजेक्ट सर माझे आता दोन होत सर माझी दोन दिवसात होते सर दोन सर मध्ये दोन ओके ओके ते नाही ते द्राक्षाचे द्राक्षाचे एक्सपोर्ट होत होता तिथून नाही कदम होते तिथे सॉरी कदम होते ओके ठीक आहे ते प्रदीप कदम असते सर प्रदीप कदम होते ओके 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 हा अजून कोण आहे आता रॅन्डमली तुम्ही सांगा आता एक मिनिट कोण आहे तुम्ही सांगा तुम्ही विचारा मंडळ कृषी अधिकारी कुडाळ आहेत जावळीमधून मंडळ कृषी अधिकारी कुडाळ जावळी हा येस सर आहे जॉन येस सर काय आपल्याकडे काही प्रस्ताव गेलेले आहेत का स्मार्ट मध्ये पीपी एम एमएपी मध्ये सर, सर सोयाबीनचा केला होता परंतु त्यांचं ऑडिओ okay. त्यामुळं राहिला आता काल आम्ही सर च ट्रेनिंग घेतलंय ओके त्यामध्ये आम्ही एक पंधरा सोळा प्रक्रिया युनिटचे काढले हळद प्रक्रिया त्यानंतर परत अजून बाकीचे जे, जे मसाले पदार्थ तयार करणार त्यासाठी प्रक्रिया युनिट साठी आम्हाला डी आर डीआरपी आणि बाकीच्या मार्गदर्शन करून आम्ही आता प्रकल्प तयार करतो सर त्यांची आम्ही तयार करून त्यांच्याकडून अंदाज करून आता स्मार्ट मधले काही प्रकल्प म्हणजे त्या सोयाबीनच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले प्रकल्प स्मार्ट मध्ये आपल्या झालेल्या आहेत का नाही सर एक केला होता सर ओके त्याचा ऑडिट रिपोर्ट आणि बाकी असल्यामुळे तो मध्ये नाही ओके सर आम्ही पी एफ एम काल तालुका स्तरी ट्रेनिंग घेऊन बऱ्यापैकी शेतकरी हे केलेले आयडेंटिफाय केले सर हे बघा पी एम एफ मध्ये सुद्धा त्याच्यात कसं ला पण देता येतं दहा लाखापर्यंत आणि पस्तीस पस्तीस पर्यंत सबसिडी आहे ते, ते करत असताना सुद्धा क्लस्टरचा जर विचार केला खास करून इकडे काजूचा जो एरिया आहे आपलं गडिंगल आणि इकडे कुठला म्हणतो आपण चंदगड आजरा हा चंदगड मध्ये वगैरे तर तिथे जरा नव्यानं युनिट होतात का बघा आलं लक्षात फक्त दे, दे, ते डोळ्यात तेल टाक घालून बघा की ते नवीन युनिट पाहिजे खात्री केली तुम्ही तर त्या भागात अजून नव्यानं आपण युनिट आणू शकतो आता जे ते काजू फोडायच्या मशीन आलेले आहेत ऑटोमॅटिक म्हणजे ज्याच्यात लेबर लागत नाही तर त्या मशीन सुद्धा या छोट्या प्रोजेक्ट मध्ये बसू शकतात येस सर येस सर चला हा Uh, कुडाळची कृषी अधिकारी अजून काय बोलायचं आहे का आपल्याला मंडळ कृषी अधिकारी कुडाळ ओके ठीक आहे तुमचा मायक्रोफोन म्यूट करा हा एकल साहेब बोला फलटण फलटण वरून एकल साहेब बोला एकल साहेब कृषी पर्यवेक्षक फलटण हॅलो आणखीन कुणा काही व्हॉलंटरी कुणाला काय बोलायचं आहे का काही प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये कोणाकडे काही असेल इनोव्हेटिव्ह प्रकल्प प्रकल्प तयार आहेत पीएमएफई मध्ये आपल्याला काम करता येण्यासारखा आहे स्मार्ट मध्ये काम करता येण्यासारखा आहे तुम्ही हळूहळू ना मला वाटतं फिजिकल ट्रेनिंग सुरू करायला हरकत नाही आता हळूहळू काय सर आता ऑक्टोबर पासून करतोय सर आम्ही आता हा, कारण काय करा जे कॉन्सन्ट्रेटेड कौन, करा ज्यांच्याकडे स्मार्ट मधले प्रोजेक्ट स्पॉन्सर झालेले आहेत सर त्या लोकांना बोलवून घ्या त्यांच्या काय आयडिया आहेत समजून घ्या आणि त्यांचे काही कन्सर्न्स असतील तर ते अड्रेस करता येईल मग कसं ती लोक जोडली जातील यांच्याशी एक्झॅक्टली बरोबर सर Oh. ले ले हा व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट स्कूल म्हणजे काय वगैरे थोडस त्या लोकांना आतापासून ओरिएंट केलं ना हो तर चांगलं राहील कारण कोल्हापूर मधून रेकॉर्ड प्रोजेक्ट आलेले आहेत तर ते ह्या लोकांना आता आपल्याला हळूहळू ह्याच्याशी बांधावं लागेल ह्या सगळ्यात व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट बरोबर येस सर खरं आहे सर येस सर हा तर ती एक शॉर्टलिस्ट करा बरं अ मध्ये आलेले कृषी अधिकारी सुपरवायझर असिस्टंट किती आहेत यस सर तो एक्झरसाइज मी करायला घेतोय आता अ मध्ये किती आलेले आहेत आणि आता अपग्रेड किती झालेले आहेत ब मध्ये होते आणि ती मध्ये आलेली आहेत अ मध्ये असताना काही ते आधी शॉर्टलिस्ट करून त्या प्रस्तावाची सद्यस्थिती काय आहे ते बघून त्यांचा एक ग्रुप तयार करता येईल आपल्याला आणि ते एक्सपिरिट करता येईल सर आणि हे जे ऑनलाईन अर्ज आहेत ना गटांचे किंवा कंपन्यांचे जे पात्र झाले नाहीत हो सर त्यांना पात्र करण्यासाठीची मुदत पर्यंत वाढवली आहे आता ओके सर ओके सर म्हणजे ते तालुका कृषी अधिकाऱ्याकडे एडिटची फॅसिलिटी आहे ओके okay. हां तालुका कृषी अधिकाऱ्याकडे कागदपत्र देऊन जे अजून ब मध्ये क मध्ये आहेत ते अ मध्ये जाऊ शकतात येस yes, सर तेव्हा हे सगळं स्प्रेड करा सगळ्यांना सांगा की बाबा अजून तुम्ही ह्याच्यात तुम्हाला काम करायला स्कोप आहे निश्चित सर खास करून सांगलीमध्ये फार स्कोप असताना फार कमी प्रस्ताव आलेले आहेत मला आश्चर्य वाटलं म्हणजे एवढा डायव्हर्सिफाईड जिल्हा आहे सांगली तर त्याच्यात थोडं एफर्ट घ्यायची गरज आहे आता अपडेट होतील सर अपेक्षा आहे म्हणजे हे होतील त्याच्यामध्ये सांगली सांग, सांगलीला एसओ हो कोण आहे कोणाकडे चार्ज आहे वेतळ सरांच्याकडे सर हा तर त्यांना जरा वा सांगावं लागेल संख्या फार कमी आहे सांगलीतली सांगलीत वाढण्याची आवश्यकता आहे वास्तविक सांगली जिल्ह्यातून नंबर ऑफ प्रस्ताव जास्त यायला पाहिजे कारण डायव्हर्स हा द्राक्ष द्राक्ष आहे डाळिंब आहे कितीतरी पिकं आहे त्याच्यामध्ये किती, किती तर, स्मार्ट प्रकल्पासाठी खूप मोठा वाव त्या जिल्ह्यामध्ये आहे मी बोलतो आणि सांगलीत इंडस्ट्री आहे मुख्यमंत्री हो सर त्यांना ते मकाचा प्रोजेक्ट करायला सांगा ना मकाचे जे आहे ना हां मका डोळ्यासमोर ठेवून प्रोजेक्ट करायला सांगा मक्याची सगळी इंडस्ट्री चांगलीच आहे येस सर काही तालुके फक्त मक्या म्हणजे डोळ्या कवटेमंकाळ सारखा तालुका पूर्ण मका या पिकावरती कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असे आहे सर प्रकल्प करता येतील आणि तिथेच सहकार क्षेत्रातली सुद्धा एक फीडची कंपनी यशवंत का काय कसं आहे, आहे सर मिरज मिरजला एक स्टार्च इंडस्ट्री आहे दोन इंडस्ट्रीज मिरज मध्ये आहेत त्यांच्याकडं कसं आहे ह्या लोकांकडे आपण जाऊन बसलं पाहिजे yes, ते कुठून तरी खरेदी करतातच त्यांना म्हणायचं तुम्हाला आमच्याकडून खरेदी केल्यानं काय हे होतं तुम्हाला सांगा काय क्वालिटी पाहिजे कुठली व्हरायटी स्टार्च रिच असलेली व्हरायटी आपण जर स्क्रीन केली कुठल्या मध्ये स्टार्च जास्त yes, आहे सर हायब्रिड जर आपण त्यांना सप्लाय करू शकलो बरोबर इंडस्ट्रीला सुद्धा विनविन सिच्युएशन आहे ना हा आणि इंडस्ट्रीला हा सर आणि त्यांना म्हणू शकतो बाबा हे स्टार चिरीच ही हायब्रिड आहे ह्याचा आम्ही एक दोनशे एकर पाचशे एकर लावतो तुम्ही सांगा बांधून देता का भाव बांधून म्हणजे काय बाजारात त्या वेळेस जो भाव असेल बरोबर बाजारात समजा पंधराशे रुपये आता अठराशे रुपये मक्याची एमएसपी आहे पण गेला बाजार त्यांनी सांगितलं बाबा आम्ही की सोळा ला देऊ त्यांचं काय असेल सत्र आपण एम एस खाली देऊ शकतो का असले वेड्यासारखे प्रश्न विचारायचे नाही कारण काय एम एस पी ही ठराविक क्वालिटीसाठी आहे ठराविक मॉइश्चर साठी आहे ठराविक ह्याच्यासाठी आहे त्याच्यापेक्षा क्वालिटी कमी असली तर एम एस पी द्यायला बांधील नाही आणि एम एस पी ही इंटरव्हेन्शन कधी करायचंय त्या क्वालिटीचा माल तिथे नसेल तर आपण डिस्करेज करायचं काही कारण नाही तुम्ही असं म्हणू शकता एमएसपी अठराशे सत्तर आहे मी तुम्हाला एकोणीसशे भाव देतो पण मला ही क्वालिटी द्या की मॉइश्चर मला चौदा टक्केपेक्षा कमी पाहिजे इनट मॅटर दोन टक्केपेक्षा कमी पाहिजे मग मॉइश्चर चौदा टक्केपेक्षा कमी म्हणजे काय इनर्ट मॅटर दोन टक्केपेक्षा म्हणजे कमी काय हे ट्रेनिंग जर आपण अॅगमार्कच्या स्टँडर्डचं त्या शेतकऱ्याला ऑर्गनाइज करून दिलं आणि त्या दोघांना बांधलं आपण एकत्र एक काम संपलं ने ने हे नेटवर्किंग हे करावं लागेल सर हा हा तर ह्या अँगलनी जरा ज्या भागात ज्या गोष्टीला स्कोप आहे ना आता इथून पुढे अॅग्री बिझनेस व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट याच गोष्टीला वाव वा आहे नाहीतर आपण होऊ होपसलेट आपण एखाद्या भागात काम करतो तसं द्राक्षाबद्दल झालंय ना आपलं आपण म्हणतो द्राक्ष द्राक्ष बागायतदार काय अग्रिकल्चर डिपार्टमेंटला ओळखतच नाही ते आपले तिकडचे ते पाटील वगैरे पाटील वगैरे सोडले तर दोन चार लोकांना सोडून लो कोण विचारतच नाही आणि विचारत नाही आपल्याला येतच नाही कसे विचारतील लोक आपल्याला इतर पावलं ओळखून आपल्याला त्या पद्धतीने स्वतःला मोटिवेट करावं लागेल स्वतःला अपडेट करावं लागेल हा प्रोफेशनल एक्सटेन्शन वर्कर व्हायला पाहिजे प्रोफेशनल एक्झॅक्टली सर थँक्यू yes, कुणाचं काय विचारणं नसेल तर मी थांबतो हा बोला आम्ही राजुरी तालुका पलटण नेट क्रॉस अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड केलेला आहे प्रस्ताव सादर मध्ये ओके बोला एक या कंपनीचा क्रॉस अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजुरी बर हॅलो सर हा बोला बोला आवाज येतोय तुम्हाला त्याची सद्यस्थिती काय आहे सरांना सांगा वरती पाठवलेला आहे गेलेला आहे म्हणजे अच्छा बस रेणी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये अपग्रेडेशन होऊ शकतं आपण त्याच्यावरती चर्चा करू सर एकल साहेब नंतर रेनचा प्रॉब्लेम आला ठीक 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 ओके येस सर येस सर सर आपण खूप खूप धन्यवाद सर की आज आपलं मार्गदर्शन मिळालं आज मला म्हणजे आपली वेळ मिळेल की नाही थोडीशी मला शंका होती कालपासून <laughs> परंतु या तीन दिवसामध्ये आपलं एक तरी एक तासाचं सेशन व्हावं अशी एक माझी मनोमन मा इच्छा होती आपण अत्यंत व्यस्त होता तरीसुद्धा आज मला म्हणजे आपल्याकडून वेळ मिळाला मी रामेती परिवार आणि <laughs> सर्व आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सर्व नामनिर्देशित अधिकारी कर्मचारी आणि सर्व पार्टिसिपंट्स यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप आभार आणि आपलं मार्गदर्शन असंच मला वेळोवेळी मिळत राहील अशी अपेक्षा करतो आणि आपली माझी अपेक्षा फोल ठरणार नाही याचा मला विश्वास आहे खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू आणि जसं ऑनलाईन थँक्यू म्हणायचं आता बंद करा आता सर ऑक्टोबर सर एक वेळ चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर पासून मी फिजिकल ट्रेनिंग सुरू करतोय सर आणि त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह स्मार्ट प्रोजेक्ट वरतीच पहिलं माझं सेशन करतोय तर त्यासाठी परत माझं तुम्ही टार्गेटेड ठेवा ज्या लोकांनी प्रोजेक्ट केले त्यांचं एक फिजिकल ठेवा मी मी फिजिकली येतो तिथे एक दोन दिवस ओके